वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। कागल करनूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक। सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी कागल पोलीस ठाणे व करनूर गावच्या हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख वय 65 राहणार करनूर तालुका कागल हे घरी जात असताना शेख माळ्याजवळ 2 मोटरसायकलवरून आलेल्या 5 ते 6 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते। सदर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांचा मुलगा असिफ गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागल पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुलाब बाबालाल शेख यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार चालू असताना ते गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी पहाटे मयत झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये खुनाचे कलम 103(1) प्रमाणे वाढ करण्यात आली। सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरता योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले। पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे 2 स्वतंत्र तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास चालू केला। सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर गुन्हा घडलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा हा 2 मोटरसायकलीवरील अज्ञात 6 इसमांनी केल्याचे निष्पन्न झाले। नेमलेल्या 2 पथकांनी तांत्रिक तपासणी व गोपनीय माहितीद्वारे सदरचा गुन्हा हा आद्या सोम्या पत्त्या व त्यांचे इतर 3 साथीदार यांनी केला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी परिसरातून प्रणव शिवाजी धनवडे राहणार कबनूर तालुका हातकणंगले, आकाश नरेश कांबळे राहणार चंदूर तालुका हातकणंगले, सौरभ दिनकर जाधव राहणार चंदूर तालुका हातकणंगले, सम्मेद विजय ऐनापुरे राहणार चंदूर तालुका हातकणंगले अशा 4 आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यासोबत आदित्य प्रकाश कांबळे राहणार चंदूर तालुका हातकणंगले, सुशांत जरळी राहणार हलकर्णी हे दोघे असल्याची माहिती दिली। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता ती घोडागाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेण्याकरिता मत्तिवडे गावी 8 जुलै रोजी गेले होते। त्यात संध्याकाळी 6:30 सुमारास घरी परत येत असताना शेख माळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयत इस्माची मोटरसायकल घासली। त्यावेळी मयत व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली होती। त्या कारणातूनच आरोपींनी संगनमत करून गुलाब बाबालाल शेख याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून ते घटनास्थळावरून मोटरसायकलवरून पळून गेले होते। ताब्यातील 4 आरोपींना पुढील कारवाईसाठी कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असून उर्वरित 2 आरोपी यांचा शोध घेण्यात येत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, विनायक चौगले, प्रवीण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृत्ती माळी, अशोक पवार यांनी केली। सर्टिफिकेट तर मिळणारच, पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट्स मध्येच। कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत, ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस। ना शिक्षणाची अट ना वयाची अट, कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते। बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ IT सेक्टर। एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी। क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग सॉफ्ट टेक्नॉलॉजी। ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग, आमराई रोड, महासत्ता चौक, इचलकरंजी। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।